वर्ग आठवा, गणिताचं पुस्तक, मराठी मीडियम। आपल्याला आता दुसरा भाग, दुसरा धडा आता बघायचा आहे। त्याचं नाव आहे समांतर रेषा व छेदिका। समांतर रेषा व छेदिका आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत। तर काय दिलेलं आहे मित्रांनो, एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात। या ठिकाणी बघा, आता तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल दोन रेषा या ठिकाणी आपल्याला दिलेल्या आहे। एक रेषा L दिलेली आहे आणि दुसरी रेषा M दिली आहे। तर या रेषा कधीही एकमेकांना जुळत नाही, एकमेकांना कधीही छेदन करत नाहीत। या रेषा कितीही लांब ओढल्या, ही जर L रेष मी इथून इथपर्यंत अशी सरळ सरळ ओढत गेलो किंवा इकडनंसुद्धा हिला ओढत गेलो किंवा M रेषेलासुद्धा मी कितीही लांबपर्यंत ओढत गेलो, कितीही वाढवल्या त्याची उंची त्याची लांबी, तरीसुद्धा रेष L व रेष M या रेषा कधीही एकमेकांना जुळू शकत नाही, कारण त्या रेषांमध्ये सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत अगदी सारखंच अंतर राहील। हे अंतरसुद्धा कधीही दोन्ही रेषांमध्ये, रेष L व रेष M जे आहे, दोन्ही रेषांमधलं हे अंतरसुद्धा कधीही कमी होणार नाही। सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हे अंतर अगदी सारखं राहील। त्याच्यामुळे अशा रेषांना आपण समांतर रेषा असं म्हणत असतो। अशा प्रकारे या समांतर रेषा आपण समजून घेतलेल्या आहेत। समांतर रेषा म्हणजे त्या की ज्या रेषांमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कधीही अंतरामध्ये कधीही बदल होत नाही आणि या रेषा कधीही एकमेकांना छेदत नाही, कधीही एकमेकांच्या जवळ येत नाही। त्यांचं जे अंतर असतं ते सुरूपासून शेवटपर्यंत कायम तेवढंच राहत असतं, याला आपण समांतर रेषा म्हणत असतो। या ठिकाणी L व M ही समांतर रेषा आहे, त्याला आपण अशा प्रकारे रेषा L समांतर रेषा M अशा प्रकारे दोन उभ्या रेषा आखून आपण त्यांना समांतर रेषा आहे असं दाखवत असतो। अशा प्रकारे या ठिकाणी आपण दोन रेषा आखून समांतर रेषा दाखवत असतो। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे छेदिका। छेदिका म्हणजे असते, त्याला आपण ट्रान्सवर्सलसुद्धा म्हणू शकतो। छेदिकासुद्धा रेषांचा एक प्रकारच आहे मित्रांनो। या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, शेजारातील आकृतीत रेषा M व रेषा N, या ठिकाणी बघा ही रेष M आहे आणि ही आहे रेष N। या दोनही रेषा ज्या आहे, या रेषांमधून एक तिसरी रेष ज्याचं नाव आहे L, L नावाची ही रेष या M व N या दोन रेषांमधून, बघा त्या रेषांमधून आरपार गेलेली आहे, त्याला आपण छेदन करणे किंवा छेदणे असं या ठिकाणी म्हणत असतो। आणि ह्याच रेषेलासुद्धा आपण काय म्हणू शकतो, छेदिका। असं ही जी रेष आहे L, रेष L M व N या दोनही रेषांमधून आरपार जाते आहे, दोन्ही रेषातून मधून जाते आहे, म्हणून या रेषेला आपण छेदिका असं म्हणत असतो। तर या ठिकाणी बघा, रेषा L जी आहे त्या रेषा Lनी रेषा Mला A या बिंदूवरती छेदन केले आहे। त्यानंतर ही जी रेषा L आहे या रेषेनी रेषा Nला बिंदू बीवरती छेदन केलेला आहे। त्याच्यामुळे आपण ही जी रेषा L आहे या रेषेला आपण छेदिका असं म्हणू। त्यानंतर बघा या तिथे ठिकाणी दिलेलं आहे काय आहे ते वाचून घेऊया। रेषा L ही अनुक्रमे बिंदू A व बिंदू B या दोन भिन्न बिंदूंमध्ये छेदत असते। रेषा M व रेषा N यांची रेषा L ही छेदिका आहे। तर रेषा L जी आहे ही छेदिका आहे। तर कुठलीही रेष जर एका दुसऱ्या रेषेला कुठल्याही एका बिंदूवर जर आरपार जात असेल तर त्या रेषेला आपण छेदिका असं म्हणत असतो। जर एखादी रेष दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदू छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषेंची छेदिका म्हणत असतात। या ठिकाणी आपण बघितलेल्या उदाहरणार्थ याच आकृतीमध्ये आपण बघूया, छेदिक या ठिकाणी रेषा M व रेषा N ह्या ज्या दोन रेषा आहेत या दोन्ही रेषांमधून जी ही जी रेष आहे या रेषेनी या ठिकाणी दोन ठिकाणी या बिन
दोन रेषांना काय केलेलं आहे, छेदन करून निघालेली आहे. त्यामुळे रेषा एल जी आहे ती एम व एन या दोनही रेषांची छेदिका आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. वर्ग 8 पान क्रमांक 7 वरती आता आपल्याला छेदिकेमुळे होणारे विविध कोन जे आहेत ते बघायचे आहे. जेव्हा कुठलीही एक रेष कुठल्याही दुसऱ्या रेषांना छेदून आरपार जात असते तर त्या छेदिकांमुळे वेगवेगळे कोन जे आहे ते तयार होत असतात. तर आपल्याला बघायचं सोबतच्या आकृतीत छेदिकेमुळे छेदन बिंदू एम जवळ 4 आणि छेदन बिंदू एन जवळ 4 असे एकूण 8 कोन तयार झालेले आहेत. ठीक आहे, 8 कोनांपैकी कोणाची एक भुजा छेदिकेवर आहे व दुसरी भुजा दोनपैकी एका रेषेवर आहे. याचा उपयोग करून कोणांच्या जोड्या ठरवल्या आहेत त्या जोड्यांचा अभ्यास करूया. तर बघा या ठिकाणी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी दोन रेषा दिलेल्या आहेत. ही एक पी क्यू रेषा आहे आणि दुसरी आहे आर एस रेषा. एक आहे पी क्यू, दुसरी आहे आर एस. आणि त्या पी क्यू आणि आर एस या दोन रेषांना ए टी या छेदिकेने दोन ठिकाणी छेदलेले आहे. एक या ठिकाणी पी क्यूला एम या बिंदूवर छेदलेले आहे आणि आर एस जो आहे, आर एस जी रेषा आहे त्या रेषेला एनवर छेदले आहे. तर या ठिकाणी बघा, हा एक कोन, हा दुसरा, 1 2 असे 4 एम बिंदूजवळ 4 कोन तयार झाले आणि एन बिंदूजवळ या ठिकाणी 4 कोन. तर एकूण 8 कोन या ठिकाणी तयार झालेले आहे. तर वेगवेगळ्या कोनांचे सुद्धा या ठिकाणी वेगवेगळे प्रकार असतात. जसं कोन ए एम पी व कोन ए एम क्यू. म्हणजे बघा मित्रांनो, हा कोन आणि हा कोन, तर हे जे दोन कोन आहेत यांना आपण संगत कोन असं म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? संगत कोन म्हणू शकतो. त्यानंतर आपल्याला आंतरकोन, हे बघा आंतरकोन सुद्धा बघायचा आहे. तर आंतरकोन म्हणजे काय? कोन पी एम एन व कोन आर एन एम किंवा एम एन आर. म्हणजे बघा, हा कोन आणि हा कोन, हे जे दोन कोन आहेत यांना आपण आंतरकोन म्हणतो. कारण ह्या दोन्ही कोन जे आहेत ते ह्या ज्या रेषा आहेत रेषांच्या आतल्या बाजूला आहेत, तर यांना आपण आंतरकोन म्हणू शकतो. त्याचप्रकारे क्यू एम एन आणि एम एन एस म्हणजे हा कोन. बघा मित्रांनो, निरखून पाहायचा आहे, हा कोन आणि हा कोन, हे दोन कोन सुद्धा आंतरकोन आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे कोन आहेत ते या ठिकाणी आपण तयार करू शकतो. तर आता आपल्याला बघायचं आहे संगत कोन म्हणजे नक्की काय आणि आंतरकोन म्हणजे नक्की काय. तर बघा मुलांनो, आपल्याला आता संगत कोन आणि आंतरकोन हे या आकृतीच्या आधारे समजून घ्यायचे आहे. या ठिकाणी बघा, रेषा पी क्यू आपण हिरव्या रंगाने दाखवलेली आहे, रेषा आर एस जी आहे ती गुलाबी रंगाने दाखवलेली आहे व त्यांची जी छेदिका आहे ती छेदिका आपण जांभळ्या रंगाने दाखवलेली आहे. तर या ठिकाणी बघा, संगत कोन म्हणजे कोन ए एम पी. कोन ए एम पी याचा संगत कोन आहे कोन एम एन आर. तर कोण आहे ए एम पी व कोण एम एन आर, हे दोन ह्याच्या जोड्या आहेत, या संगत कोनांच्या जोड्या आहेत. त्यानंतर पी एम एन, पी एम एन हे बघा, या ठिकाणी बघा मित्रांनो, पी एम एन हा जो कोन आहे त्याची जोडी आहे, त्याची संगत कोनाची जोडी आहे आर एन टी. म्हणजे ह्या हा कोन व हा कोन, हे दोन कोन जे आहे ते एकमेकांना संगत कोन आहेत. त्यानंतर कोन ए एम क्यू. कोन हा बघा मित्रांनो, ए एम आणि क्यू हा कोन. कोन ए एम क्यू हा जो कोन आहे याचा संगत कोन कोणता असेल? आता कोन एम एन एस हा कोन. कोन एम एन एस हा जो कोन आहे हा कोन जो राहील याचा संगत कोन राहील. त्यानंतर कोन क्यू एम एन हा जो कोन राहील या कोनाचा
कोन, संगत कोन कोणता राहील, कोन एस एन टी। अशा प्रकारे ह्या संगत कोनांच्या चार जोड्या आपण बघितलेल्या आहेत। त्यानंतर आता आंतरकोन म्हणजे काय आपण बघितलं होतं, आंतरकोन म्हणजे ज्या दोन रेषा असतात त्याच्या आतल्या भागातील जे कोन असतात त्यांच्या जोड्या म्हणजे आंतरकोनांच्या जोड्या आपण बघत असतो। म्हणजे हे जे ही रेषा पी क्यू आणि रेषा आर एस आहे याच्या आतले कोन कोणते कोणते आहेत, हा कोन व हा कोन, म्हणजे कोन पी एम एन आणि कोन एम एन आर, हे जे दोन कोन आहेत, बघा या ठिकाणी मी पेन्सिलने थोडंसं शेड करून देतो आहे, हे आतले जे दोन कोन आहेत हे दोन कोन म्हणजे आपले आंतरकोन असतील। आणि त्यानंतर त्याच प्रकारे याच्या दुसऱ्या बाजूला कोन क्यू एम एन व कोन एम एन एस म्हणजे हा कोन, हा कोन व हा कोन, हे जे दोन कोन असतील हा आणि हा, हे दोन कोन जे राहतील हे आंतरकोनांच्या जोडीमध्ये येतील। अशा प्रकारे संगत कोन आणि आंतरकोन म्हणजे नक्की काय हे आपण समजून घेतलेले आहे।